गेल्या काही महिन्यांपासून इचलकरंजीतील रॅपियर कारखानदारांना नुकसानीत व्यवसाय करावा लागतोय परिणामी शुक्रवार तीस जूनपासून आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रॅपियर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या रॅपियर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला गेल्या काही महिन्यापासून रॅपियर कारखानदारीत मंदीचं वातावरण आहे कापड उत्पादनासाठी येणारा खर्च आणि मिळणारी मजुरी यामध्ये मोठी तफावत असल्यानं नुकसानीत व्यवसाय करावा लागतोय त्यावर चर्चा करून सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यासाठी पॉवरलूम असोसिएशनमध्ये कारखानदारांची बैठक घेण्यात आली सुताचे दर कमी होत असल्यानं मुंबई सुरत अहमदाबाद दिल्ली इथल्या व्यापाऱ्यांनी कापड खरेदी तात्पुरती कमी केली आहे सूत दर एकदा स्थिर झाल्यावर पुन्हा प्रोग्रॅम आणि मजुरी वाढणार आहे त्यामुळे कारखाने बंद ठेवावे लागले तरी चालेल पण कमी मजुरीत आणि नुकसानीत कारखाने चालवायचे नाहीत त्यासाठी चर्चेअंती प्रोग्रामची परिस्थिती सुधारेपर्यंत शुक्रवार तीस जून पासून आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवार असे दोन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला पंधरा दिवसानंतर पुन्हा आढावा बैठक घेणं आणि पेमेंट धारकाबद्दल चर्चा करून सुधारणा करण्याबाबत पुढील बैठकीत ठोस निर्णय घेण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं सर्व रेपेअर कारखानदारांनी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या कॉन्ट्रॅक्ट बुकवरच सौदे करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं बैठकीला पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष रफिक खानापुरे सतीश कोष्टी सुकुमार देवमोरे शीलकुमार पाटील कृष्णात कुंभोजे अतुल शेळके यांच्यासह रॅपियर कारखानदार उपस्थित होते